ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. ज्या गावची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त आहे अशा एकूण 100 गावांमध्ये आम्ही कोविड केअर सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या अनुषंगाने कामकाजाला प्रारंभ झालेला आहे. ही कोविड केअर सेंटर स्थापन करण्यामागे उद्देश असा आहे की त्या त्या गावातील पॉझिटिव्ह रुग्णांची काळजी उपचार हे त्यांच्याच गावामध्ये होईल जेणेकरून त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना इतर शहरांमध्ये जाण्याचा त्रास होणार नाहीये. त्यांच्या राहण्याची आणि उपचाराची सोय त्याच गावात झाल्यामुळं ते त्यांचा डब्बा भरून सुद्धा घेऊ शकतील, खाऊ शकतील, त्यांच्यामुळे त्यांच्या जेवणाची सोय होणार आहे. त्याच गावातील खासगी डॉक्टरांशी आम्ही करार करतो आहोत आणि सकाळ दुपार संध्याकाळ दोन दोन तास त्या डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करून या पॉझिटिव्ह असलेल्या माइल्ड सिम्पटम आणि नॉन सिम्प्टमॅटिक असलेल्या रुग्णाची काळजी आम्ही त्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून घेणार आहोत. यामुळे शहरावर होणारा जो लोड आहे, तालुका स्तरावरच्या कोविड केअर सेंटरमध्ये होणारा जी लोड आहे तो कमी होणार आहे. गावातच उपचार मिळणार असल्यामुळं किंवा गावातल्याच कोविड केअर सेंटरमध्ये ऍडमिट व्हायचं मिळणार असल्यामुळं लोक सुद्धा स्वतःहून पुढे येतील. आजकाल ग्रामीण भागामध्ये लोक कोविड केअर सेंटरमध्ये शहरात जावं लागेल म्हणून आपला आजार लपवत आहेत. त्यामुळं या गावातीलच कोविड केअर सेंटरमुळे लोक समोर येतील, टेस्टिंग करून घेतील आणि पॉझिटिव्ह आले तर त्यांची त्याच ठिकाणी सोय झाल्यामुळं शहरावरचा ताण कमी होईल, त्यांची गावातच सोय होईल आणि असे पॉझिटिव्ह असलेले रुग्ण हे नियंत्रणामध्ये असल्यामुळं, उपचार पद्धती खाली असल्यामुळं त्यांच्यापासून इतरांना प्रादुर्भाव होणार नाही आणि अशा मोठ्या प्रमाणामध्ये कोविड केअर सेंटर झाल्यामुळं पॉझिटिव्ह आलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांची चांगली सोय त्या ठिकाणी होणार आहे. त्याकरिता आम्ही ही संकल्पना राबवलेली आहे. 100 गावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि तिथल्या डॉक्टरांशी आमची चर्चा झालेली आहे. काही ठिकाणी जवळजवळ आज 12 ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू सुद्धा झालेले आहेत. आम्ही 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या संध्येला ही सगळी कोविड सेंटर सुरू होतील असा आमचा प्रयत्न आहे, परंतु 1-2 दिवस मागे पुढे हे कोविड सेंटर सुरू होतील आणि ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची सोय त्यांच्याच गावामध्ये होईल आणि एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होईल असं म्हणतो. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर आम्ही स्थापन केलेले आहेत, ते सुरू आहेत. त्यानंतर आम्ही 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये सुद्धा कोविड केअर सेंटर सुरू करतो आहोत. असे जवळजवळ 100 गावांमध्ये केअर सेंटर स्थापन करण्याचं कार्य प्रगतीपथावर आहे. आता या कोविड सेंटरमध्ये खूप प्रमाणामध्ये महिला त्या ठिकाणी ऍडमिट आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णांना सुद्धा आपण कोविड केअर सेंटरमध्ये ऍडमिट केलेलं आहे. या महिलांच्या काही वेगळ्या समस्या असतात. 12-13 दिवस त्या ठिकाणी राहत असताना काही वेगळ्या समस्या त्यांना समोर आल्या तर ते पुरुष अधिकारी किंवा पुरुष कर्मचाऱ्यांशी ते मोकळेपणानं बोलू शकत नाहीत असा एक विषय समोर आला होता. ह्या कोविड केअर सेंटरला भेटी देत असताना हा विषय समोर आल्या कारणानं मी सोलापूर जिल्ह्यातल्या अशा सर्व कोविड केअर सेंटरमध्ये ज्या ठिकाणी महिला रुग्ण ऍडमिट आहेत अशा सर्व कोविड केअर सेंटरसाठी महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. या प्रत्येक केंद्रासाठी एक महिला अधिकारी किंवा एक महिला कर्मचारी नियुक्ती केलेला आहे. त्यांचं काम फक्त एवढंच आहे की त्या महिला रुग्णांशी त्यांनी संवाद साधावा, त्यांच्या काही अडचणी आहेत का, त्यांच्या पर्सनल लेवलवर एक महिला म्हणून काही त्यांच्या अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. जेणेकरून त्या ऍडमिट असलेल्या पॉझिटिव्ह असलेल्या ज्या महिला रुग्ण आहेत त्या मनमोकळेपणाने या आमच्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलतील आणि त्यांना कुठल्याही अडचणींना सामोरं जाण्याची वेळ त्या कोविड केअर सेंटरमध्ये येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळं महिला वर्गामध्ये अतिशय समाधानाचं वातावरण कोविड केअर सेंटरमध्ये निर्माण झालेलं आहे, मला विश्वास आहे. आता DBP मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून DBP मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.